आपल्याला कधी कधी थोडा वेळ जरी काही खाल्लं नाही तरी भूकेनी जीव जातो की काय असं वाटून जात अनेकदा अन्न पाणी न मिळाल्यानं एखादा जीव गेल्याचंही आपण ऐकतो पण या सगळ्यात एक असे बाबा होते ज्यांनी ऐंशी वर्ष ना अन्नाचा घास घेतला ना घोटभर पाणी पिलं या बाबांवर आंबे माची कृपा होती म्हणे त्यांनी त्या बाबांना प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि आपली चुनरी दिल्याचंही सांगितलं जातं तब्बल ऐंशी वर्ष काहीही न खात पिता ते निरोगी आणि जिवंत होते इतकंच नाही पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही अधून त्यांचं दर्शन घेत होते आता हे बाबा नेमके कोण होते ते खरंच ऐंशी वर्ष काहीही न खाता पिता राहिले का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत गुजरातच्या अंबाजी मधल्या एका आश्रमात हे बाबा राहायचे चुनरीवाला माताजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साधू बाबांचं खरं नाव प्रल्हाद जानी होतं वयाच्या दहाव्या वर्षापासून म्हणजे साधारण एकोणीसशे चाळीस पासून त्यांनी अन्नपाणी वर्ज केलं होतं आता या बाबांना चुनरीवाला माताजी का म्हणायचे तेही बघू तर प्रल्हाद जानी हे गुजरातच्या मेहसाणा तालुक्यातल्या चारडा गावचे होते त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी घर सोडलं आणि ते जंगलात जाऊन राहू लागले ते साधारण वर्षांचे असताना त्यांना आंबेमाचा अनुग्रह झाला आणि ते माचे भक्त बनले आंबेमाचा अनुग्रह झाला तसं ते स्त्री वेशात राहू लागले लाल साडी नथ दागिने खांद्यांपर्यंत वाढलेले केस आणि त्यात लाल रंगाची फुलांची माळ त्यांच्या पेहरावामुळे लोक त्यांचा माताजी उल्लेख करू लागले कालांतरानं ते चुंदरीवाला माताजी म्हणूनच प्रसिद्ध झाले पण ते खरंच ऐंशी वर्ष काहीही न खाता पिता राहिले का तर माताजी अर्थात प्रल्हाद जानींचं असं म्हणणं होतं की आंबेमास त्यांच्या टाळूमध्ये असलेल्या छिद्रातून पाणी सोडत असे ज्यामुळे त्यांना कधी बाहेरून अन्न पाण्याचं सेवन करण्याची गरजच नाही पडली अनेकांना आता हा चमत्कार वाटत असला तरी त्यांची दोन वेळा वैद्यकीय तपासणीही झाली दोन हजार तीन साली अहमदाबादच्या स्टर्लिंग हॉस्पिटलमधले न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर शहा यांनी चुंद्रीवाला माताजींची तपासणी केली एखादा व्यक्ती अन्न पाण्याशिवाय इतके दिवस कसा राहू शकतो याबाबत तपासणी करण्यात आली यावेळी चुंद्रीवाला माताजी काहीही न खाता पिता चांगल्या परिस्थितीत जिवंत राहू शकतात असा दावा करण्यात आला पण त्या अभ्यासाचे निष्कर्ष मात्र गोपनीय ठेवण्यात आले त्यामुळे या तपासणीवर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले कारण त्यांना दहा दिवस एका बंदिस्त खोलीत ठेवण्यात आलं होतं आता या दहा दिवसात ते ना लघवीला गेले ना शौचाला पण त्यांचं काहीस कमी झालेलं वजन टाळूवरचं ते छिद्र संशयास्पद होत त्यानंतर दोन हजार दहा मध्ये पुन्हा पंधरा दिवस बंदिस्त खोलीत त्यांची तपासणी ता करण्यात आली यावेळी डॉक्टर सुधीर शाह यांच्या सोबत इतरही अनेक तज्ञ होते शिवाय त्यांच्यावर कडी नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले पण यावेळीही ना त्यांनी काही खाल्लं पिल्लं ना ते शौचाला किंवा लघवीला गेले पंधरा दिवसात त्यांनी क्वचित आंघोळ केली आणि केवळ तोंड धुताना त्यांचा पाण्याशी संपर्क आला पण तरीही त्यांची तब्येत अगदी ठणठणीत होती शेवटी प्रल्हाद हात टेकले आणि त्यांच्या आणि या दोन संबंधित हार्मोनच्या विशिष्ट रचनेमुळे ते काहीही न खातापिता राहू शकतात असा निष्कर्ष काढला पण तेच कारण होतं की प्रल्हाद जानी हे निसर्गाचा एक चमत्कारिक प्रकार होते हे मात्र कधी स्पष्ट झालं नाही आता भक्तांमध्ये चुंदरीवाला माताजी म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रल्हाद जानींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही वेळोवेळी दर्शन घेतलं जानीं सोबत राहणाऱ्या जसवंत पटेल यांच्या म्हणण्यानुसार दोन अडीच दशकांपूर्वी जानींनी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होतील असा आशीर्वाद दिला होता मोदींचे मुख्यमंत्री बनण्याचे काहीही चिन्ह नव्हते पण त्यांचा आशीर्वाद खरा झाला आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये मोदी त्यांच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी मोदींना पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतही नव्हते पण त्यांचा तो आशीर्वादही खरा झाला आणि मोदी दोन हजार चौदा मध्ये देशाचे पंतप्रधान झाले त्यानंतर मोदी हे त्यांचे निस्सिम भक्त झाले आणि त्यांच्या दर्शनाला वेळोवेळी जाऊ लागले नव्वद वर्षांच्या असताना दोन हजार वीस साली प्रल्हाद जानींचं सा निधन झालं पण आजही अनेक जण त्यांना निसर्गाचा एक चमत्कार म्हणतात बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी